मम्मी म्हटली मला काय वेळ नाही, तुझं तू जेवण वाढून घे. वांग्याची भरीत आणि भाकरी केलतीत, कप आडलं नसता आणि 300 ग्रॅम दही काय मिळते रे, तू म्हणजे माहितच आहे. ह्यो आपला भाऊ गुजरातला असतोय आणि एकदमच आलता बघा, एकदमच सरप्राईज दिला. भाऊ लई दिसत ना गाठ पडला, एकदमच काय सांगितलं ना काय नाही, एकदम मित्र एकदमच गाठ पडला की भारी वाटते. मला अजून एक काम करायचं होतं, माझी गाडी पूर्ण रिनोव्हेशनला सोडायची होती. खिद्रापला जाताना गाडी तेल काढलेलं ते हायस होतो बघा, अजून निम्म गाठलो पहिला टाकीत आणि राहिलेलं सगळं ऍक्टिव्हा मध्ये ठेवलो. अटलीतलं निम्म उरलेलं ते ऍक्टिव्हा मध्ये घातलो बघा. गाडी लई दिसलं बंद ती कर, फुकून चालू करा तर चालूच होईल ना. एकदा चालू झालं आणि आम्हाला मध्ये स्टॉप मारायला लागणार होतं, कारण गाडी तेल संपते. आखी खराब होती त्यामुळे कधी मध्ये मध्ये घालायला लागत होतं. आता भवन चांगली झालतो काय, मी आपली भाऊ गाठ पडली. कसं म्हणायचं भावनो, अडगे पाटील नाव काय तुम्हाला माहितच असेल, सांगायची गरज नाही. 1995 पासून हिरोची डिलरशिप आहे यांची. डायरेक्ट शोरूम मध्ये सोडलो मी कामाला, कारण तुम्हाला माहिती आहे त्यांचं काम हार्ड असते. त्याकडे हिरोच्या सगळ्या गाड्या मिळतात, कुठल्या मिळत नाही असं नाही. दिल्लीमध्ये बरोबर 100 फुटीला यांचं शोरूम आहे. असं म्हणजे जर गाडी रिनोव्हेशन करायचं तिथं जावा भारे. गाडी झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा. मी पण जावा आणि गाडगे पाटील मध्ये गाडी रिनोव्हेशन करायला सोडा काय विषय.